अंबरनाथ रेल्वे स्थानकात काही वर्षांपूर्वी मोठा गाजावाजा करून दोन स्वयंचलित जिने उभारण्यात आले होते, मात्र काही महिन्यांनी या जिन्यांना जोडणारा पूलच रेल्वेनं तोडून टाकला, त्यामुळे हे जिने बिनकामाचे ठरले असून अडगळीत पडलेत। रेल्वे प्रशासनाकडून अंबरनाथ रेल्वे स्थानकाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी अनेक कामं करण्यात आली होती, ज्यामध्ये होम प्लॅटफॉर्म, मधल्या भागात पादचारी पूल, पूर्व आणि पश्चिम दिशेला स्वयंचलित जिने उभारणे अशा कामांचा समावेश होता। मात्र हे स्वयंचलित जिने उभारताना ते बदलापूर दिशेच्या जुन्या धोकादायक बनलेल्या पादचारी पुलाला जोडण्यात आले। स्वयंचलित जिने उभारल्यानंतर काही महिन्यातच हा जुना पादचारी पूल पाडण्यात आला, त्यामुळे जिन्यांना पूलच नसल्यानं हे दोन्ही जिने आहे तसेच बंद करून ठेवण्यात आलेत। आता या बिनकामाच्या जिन्यांना पाहून वयोवृद्ध प्रवासी, गर्भवती महिला, अपंग प्रवासी दररोज जिने उभारणाऱ्यांच्या नावानं लाखोली वाहत आहेत। केवळ काहीतरी काम केल्याचं दाखवण्याच्या घाईघाईत हे जिने उभारण्यात आले आणि त्यात कोणतंही नियोजन करण्यात आलं नाही आणि त्याची शिक्षा आता अंबरनाथचे प्रवासी भोगतायत। स्वयंचलित जिन्यांना जोडलेला जो पूल पाडण्यात आला त्या पुलापासून 10 ते 15 फुटांवर दुसरा पूल आहे, त्या पुलालाही हे जिने जोडले जाऊ शकतात, मात्र त्यासाठी आवश्यक असलेली इच्छाशक्ती सध्या कोणीही दाखवत नाहीये, त्यामुळे अंबरनाथकरांना स्वयंचलित जिना कधी वापरायला मिळेल हे सांगता येणं कठीण आहे। समृद्धी कोल्हे, ABC News, अंबरनाथ।